नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। चोपडा तालुक्यातील श्री क्षेत्र नाटेश्वर लासूर येथील असंख्य विठ्ठल भक्तांचा समावेश असलेली दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले। अनेक वर्षापासून दिंडीची ही परंपरा कायम आहे। दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आता आपल्या माऊलीच्या भेटीची आस लागली आहे। लासूरच्या श्री क्षेत्र नाटेश्वर येथून दरवर्षी हरिभक्त पारायण बापू महाराज, हरिभक्त पारायण वसंत पाटील आणि हरिभक्त पारायण नाटू महाराज यांच्या संकल्पनेतून या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीच्या प्रस्थानानिमित्त गावात मोठा जल्लोषाचे वातावरण होते। दिंडीचे प्रस्थान होण्याआधी पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले। या प्रसंगी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री क्षेत्र नाटेश्वर लासूर मंदिर ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आमचा दिंडी सोहळा, सर्व भाविक भक्तिगण आमच्या गाडीच्या माध्यमातून प्रत्येक देवदेवतांना स्थळ देऊन 40 तीर्थक्षेत्राचा आम्ही लाभ घेतो। 15 दिवसाचा आमचा प्रवास असतो। यामध्ये सर्व प्रकारचे लोक, वारकरी, भाविक, परंतु ज्यांच्याकडनं चालले जात नाही किंवा थकले लोक आहे जे पायी दिंडी चालू शकत नाही, अशा म्हाताऱ्या लोकांना जे भाविक आहे त्यांना या गाडीच्या माध्यमातून आम्ही श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढीच्या दिवशी तिथे राहून आम्ही या सोहळ्याचा आनंद घेत असतो। लासूर इथून सर्व भक्तगण या ठिकाणी आम्हाला मदत करत असतात। एकट्याच्या नो एक हेड हा म्हणून मेड जमविला, एकटा माणूस काहीच करू शकत नाही, म्हणून सर्वांच्या माध्यमातून हा दिंडी सोहळा गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे। 50 लोक आम्ही नेतो आहे प्रतिवर्षी। अशाच प्रकारे ना नफा ना तोटा या तत्वावर सर्व मिळून आम्ही हे गाडी करत असतो आणि गाडीच्या माध्यमातून पंढरपूरचा आनंद घेत असतो।